तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रोहा तालुका येथे दिनांक 31 मे 2021 रोजी रोहा चनेरा रस्त्याची कामे जलद गतीने व्हावी यासाठी आज खासदार सुनील तटकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जलद गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या। पावसाळ्यात नागरिकांना किंवा वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याकरता नैसर्गिक नाले व ज्या ज्या ठिकाणी पाणी साठून राहते त्या ठिकाणी नवीन नाले व ज्या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे ते काम दर्जेदार कसे होईल याची सुनील तटकरे यांनी पाहणी केली। रोहा शहराच्या तिथून जो मध्य रस्ता महत्त्वाचा या ठिकाणी जातो या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे। मधल्या कालावधीमध्ये शहरातल्या सगळ्या पत्रकार मित्रांनी या वतीमध्ये काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे काम आज ठेकेदारांच्या मार्फत सुरू आहे। समक्ष पाणी केल्याच्या नंतर त्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजेत अशापैकी सूचना त्यांना त्या ठिकाणी केली। विशेष करून ज्यावेळेला रस्ता 1.5 ते 2 फूट उंच होतो आहे अशा वेळेला वाहतुकीचं नियमन करत असताना पोलीस दलाचं त्या ठिकाणी लक्ष राहिलंच, परंतु ठेकेदारसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहतील असा त्यांना सूचित त्या ठिकाणी करण्यात आलं। शहराच्या लगतच वरच्या बाजूला डोंगर असल्यामुळे पावसाचं नैसर्गिक पाणी येण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। अशा वेळेला जे नैसर्गिक नाले या रस्त्याच्या हद्दीमध्ये येतात ते नैसर्गिक नाले एकदाच अधिक मोठे करावेत अशाही सूचना त्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्यात, जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये कधी काळी एखाद दिवस एखाद्या वेळेला जर काही पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं तर शहरामध्ये पुराचं पाणी शिरू नये, ते पाणी नैसर्गिकरित्या कुंडलिका नदीला कसं मिळेल त्या पद्धतीने त्यांना काम करावं अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। हे संबंध काँक्रीटीकरणाचं काम रोहा शहराच्या वैभवामध्ये भर टाकेल। डिव्हायडर असणार आहे त्याच्यामुळे अतिशय उत्तम पैसे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटसुद्धा आम्ही लावू नगरपालिकेच्या वतीने लावू किंवा त्या टेंडरमध्ये जर काही असेल अंतर्भूत तर त्याच्या माध्यमातून केलं जाईल, जेणेकरून शहरातला हा जाणारा जो रस्ता आहे जसं मुंबईला मरीन ड्राइव्ह इथला क्वीन्स नेकलेस त्याच धर्तीवरती शहरामध्ये सुद्धा हा मध्यवर्ती जाणारा रस्ता उद्याच्या भविष्यामध्ये कुंडलिका नदी संवर्धनच्या पार्श्वभूमीवरती अधिक सुंदर कसा होईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणे करू। पालकमंत्र्यांचंही लक्ष आहे, आमदारांचंही लक्ष आहे, मी स्वतः नगराध्यक्ष, आमचे सर्व उपाध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आणि सर्व शहरातील प्रतिष्ठित नागरिक असतील, या सर्वांचं सहकार्य या कामाला त्या ठिकाणी राहील आणि ते करत असतानाच या सगळ्या कामाचा दर्जा हे टिकवण्याचं कामसुद्धा ठेकेदार निश्चितपणे करतील। यावेळेस रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटपुडे, उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, आरोग्य सभापती मयूर दिवेकर, माजी नगरसेवक समीर सकपाळ, रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे व बांधकाम अधिकारी श्री देवकाते श्री पाटील, रोहाचे PI नामदेव बणगर, रोहातील पत्रकार या सर्वांच्या उपस्थितीत रस्त्याची व नाल्याची पाहणी करण्यात आली। विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, रोहा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।